परिषदा जवळपास आहेत राज्यात, यापूर्वीचा अनुभव पाहिला तर अनेकदा म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका पार देखील पडल्यात, पण त्या त्यावेळी पक्षाने पवित्रा घेतला होता. खास करून आता काल राष्ट्रवादीने असा पवित्रा घेतला की आम्ही 27% जागा आहे ओबीसीला आरक्षित करू पण निवडणुका होऊ पण द्याव्यात, असाही कुठतरी त्यांचा देखील प्रयत्न दिसतोय. येत्या काळात देखील असाच जर काही प्रयत्न झाला तुम्ही असं समाधानी असाल, कारण ऐन वेळी जर निवडणूक करायची वेळ आली किंवा पुढे ढकलण्याची वेळ कायदेशीर अडचण होऊ शकते, या बाबतीत नेमकी काय भूमिका? मला वाटत नाही की या बाबतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं गेलं पाहिजे. या निवडणुकांना स्थगित करण्यासाठी अनेक गंभीर कारणं आहेत. अतिवृष्टी झाली, अनेक लोकांचा बळी जातोय, रस्त्यावरनं पाणी जात आहे, मुलांना शाळेत जाता येत नाहीये, महापूर येतोय, पूर येतोय, हे अनेक गंभीर कारणं आहेच आहेत. पण ओबीसी आरक्षण सुद्धा तेवढंच गंभीर कारण आहे. हे सगळे कारणं समोर ठेवून या निवडणुका थांबवून या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित घ्यायला पाहिजे. मागच्या सरकारने वेळोवेळी विश्वास दिला, पण आत्ताचं सरकार आल्यामुळे आमचा विश्वास दुणावला आहे की हे सरकार ओबीसींच्या हिताचं सरकार आहे. ओबीसी आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय त्यांनी पूर्वी हाताळलेला आहे. ते लवकरात लवकर ओबीसी आरक्षणाचे निर्णय घेतील आणि ओबीसी आरक्षण देतील, तोपर्यंत निवडणुका होऊ नये. मात्र ज्या तारका आलेल्या तारकांच्या वरून आरक्षण मिळवणं कठीण दिसून येतं, कारण की इम्पिरियल डेटा असेल हा सादर केला नाही, त्याच्यामुळे ह्या सगळ्या तारका लागल्या. आता 19 दिले, मात्र निवडणुकीचा अर्ज